मेन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अकोला येथे जिल्हास्तरीय परसबागीचे शुभारंभ अकोला येथून काल करण्यात आला. सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अकोला परिसरामध्ये भव्य 30x30 आकाराची जिल्हास्तरीय प्रदर्शनीय पोषण परसबाग बनवण्यात आली आहे. या परसबागेमध्ये विविध औषधी वनस्पती पालेभाषा फळ भाज्या केळीची रोपे इत्यादी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मधील नागार्जुन वनौषधी उद्यान कृषी विज्ञान केंद्र सिसा तसेच महाबीज नर्सरी मधून उपलब्ध करून सूरज गोहाळ प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अकोला तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला गजानन महल्ले सर जिल्हा अभियान व्यवस्थापक अकोला आणि कृषी विज्ञान केंद्र अकोलाच्या विषय तज्ञ गृह विभाग सौ कीर्ती देशमुख मॅडम यांच्या द्वारा रोपांची लागवड करून शुभारंभ करण्यात आला. सोबतच आजोला डेमो गांडूळ खत युनिट कंपोस्ट प्रात्यक्षिक आणि जीवामृत प्रात्यक्षिक इत्यादी मॉडेल विकसित करण्यात येईल जेणेकरून उपजीविका महिला प्रेरिका यांनी जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि एक उमेद अभियानाचे संशोधन केंद्र उभे राहील. याप्रमाणे मॉडेल विकसित करण्यात येईल जेणेकरून उपजीविका महिलांना जास्तीत जास्त माहिती मिळेल. एक उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान विकसित केले जाईल अशा प्रयत्न अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक अकोला यांचा आहे. यावेळी जिल्हा व्यवस्थापक कृषी संगम उपजीविका आर्थिक समावेशन संस्था बांधणी व क्षमता बांधणी केली जाईल. यावेळी उपस्थित म्हणून नितीन वाघ पवन आडे मुरली राखोंडे अनिल शेरेवार विनास सांगोडे मॅडम तालुका व्यवस्थापक बाळापूर घनश्याम धानोकर तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांची सर्व अकोला टीम व उमेद अभियानांचे प्रभाग समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमसी न्यूज करिता संतोष मोरे ब्युरो रिपोर्ट बाळापूर.